नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्था परभणी संचलित कैलासवासी रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परभणी स्टैंडर्ड 5 मैथमेटिक्स ब्रिज कोर्स प्रेजेंटेड बाय मिस्टर संतोष वाघमारे। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र मैथमेटिक्स ब्रिज कोर्स गणित सेतु अभ्यासक्रम स्टैंडर्ड 5 डे फर्स्ट यूनिट ज्योमेट्रिकल फिगर्स सब यूनिट एंगल वीडियो निर्मित श्री संतोष यादवराव वाघमारे सह शिक्षक कैलासवासी रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जिंतूर रोड परभणी ब्रिज कोर्स या उपक्रमावर आधारित नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व बेल आयकॉन या बटणावर क्लिक करा। डे फर्स्ट पार्ट नंबर 1 ज्योमेट्रिकल फिगर 1 एंगल। लेट्स रिमेंबर जस्ट अ लिटल, चला थोड़े आठवण पाहूया। अर्लियर इन द क्लास 4 वी हैव स्टडीड इन्फॉर्मेशन अबाउट एंगल्स। यापूर्वी आपण इयत्ता 4 मध्ये कोनांविषयी माहिती अभ्यासलेली आहे। एन अँगल इज फॉर्म वेअर टू लाइन्स अपीयर टू बी कनेक्टेड इन युअर एरिया। आपल्या परिसरात ज्या ठिकाणी दोन रेषा जोडलेल्या दिसतात तेथे कोण तयार होतो। नाउ केअरफुली इन्स्पेक्ट दीज ब्रिक्स, आता या विटांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा। दिस एज ऑफ द ब्रिक्स, विटांची ही कडा, अँड आणि दिस एज ऑफ द ब्रिक्स, विटांची ही कडा, बोथ आर दीज एजेस अपीयर टू इन्स्पेक्ट ऍट दिस पॉइंट। या दोन्ही कडा एकमेकांना या बिंदू मध्ये छेदलेल्या दिसतात। वेअर दीज टू एजेस इंटरसेक्ट देअर अपीयर्स टू बी एन अँगल बिटवीन देम। या दोन कडा जेथे छेदलेल्या आहेत तेथे त्यांच्या अंतर्गत भागामध्ये कोण झालेला दिसतो। Now let us find out where else in our area the angle appears to be formed in this way। आता आपल्या परिसरात आणखी कोणकोणत्या ठिकाणी अशा प्रकारे कोण तयार झालेले दिसतात ते शोधूया। See this table, हा टेबल पहा। An angle appears in each corner of this table। या टेबलाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक कोण तयार झालेला दिसतो। लुक ऍट दिस ट्री ब्रँच, ही झाडाची फांदी पहा। द टू ब्रँचेस अपीयर टू बी अँगल्ड, दोन फांद्यांमध्ये कोण झालेला दिसतो। लुक ऍट युअर नोटबुक ऑर बुक, तुमची वही किंवा पुस्तक पहा बरं। ऑब्झर्व इट अँड फ्रॉम द अँगल, निरीक्षण करा आणि कोण तयार करा।
In all the pictures above, an angle is formed where their two edges intersect. वरील सर्व चित्रांमध्ये त्यांच्या दोन कडा ज्या ठिकाणी एकमेकांना छेदलेल्या आहेत तिथे कोण तयार झालेला आहे. That means म्हणजेच where two lines intersect an angle is formed between them. दोन रेषा एकमेकांना जिथे छेदतात तिथे त्यांच्या अंतर्गत भागामध्ये कोण तयार होतो. टू टाइप्स ऑफ एंगल. दिस क्लॉक इज 3 o'clock. या घड्याळात 3 वाजलेले आहेत. देअर इज ऑल्सो एन अँगल बिटवीन द हॉर अँड द मिनिट. तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्येही कोण झालेला दिसतो. देअर इज अ 90 degree अँगल बिटवीन दीज टू हॉर्स अँड मिनिट्स. दॅट इज द राईट अँगल. या दोन तासकाटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 90 degrees कोण आहे म्हणजेच काटकोन आहे. नाउ लुक ऍट दिस सेकंड वॉच. आता हे दुसरे घड्याळ पहा. ऍट 2 o'clock इन दिस क्लॉक द अँगल बिटवीन द हॉर अँड द मिनिट कट इज स्मॉलर दॅन द राईट अँगल ऍज शोन ऑर बिगर. या घड्याळामध्ये 2 वाजले असता दाखवल्याप्रमाणे तासकाटा व मिनिट काटा यातील कोण काटकोणापेक्षा लहान आहे की मोठा. दिस अँगल इज स्मॉलर दॅन द राईट अँगल. हा कोण काटकोणापेक्षा लहान आहे. An angle that is smaller than a right angle is called an acute angle. जो कोण काटकोणापेक्षा लहान असतो त्यास लघुकोण असे म्हणतात. Now look at this third watch. आता हे तिसरे घड्याळ पहा. At 8 o'clock in this clock, the angle between the hour and the minute cut is smaller than the right angle as shown or bigger. या घड्याळात 8 वाजले असता दाखवल्याप्रमाणे तासकाटा व मिनिट काटा यातील कोण काटकोणापेक्षा लहान आहे की मोठा. This angle is greater than the right angle. हा कोण काटकोणापेक्षा मोठा आहे. दिस अँगल इज ग्रेटर दॅन द राईट अँगल इज कॉल्ड अँड ऑब्टूस अँगल. जो कोण काटकोणापेक्षा मोठा असतो त्यास विशाल कोण असे म्हणतात. वी स्टडीड 3 टाइप्स ऑफ अँगल्स. आपण कोणाचे 3 प्रकार अभ्यासले. 1 राईट अँगल काटकोण. 2 अक्यूट अँगल लघुकोण. 3 ऑब्टूस अँगल विशाल कोण. लेट अस नाउ स्टडी द फॉलोइंग टेबल. आता खालील तक्ता अभ्यासूया. सीरियल नंबर, टाइप ऑफ अँगल कोणाचा प्रकार, मेजर ऑफ अँगल कोणाचे माप. 1 राईट अँगल काटकोण 90 degree 90 degrees. 2 अक्यूट अँगल लघुकोण स्मॉलर दॅन 90 degree 90 degrees पेक्षा लहान. 3 ऑब्टूस अँगल
विशाल कोण ग्रेटर दैन 90 डिग्री 90 अंशापेक्षा मोठा। बिलो आर सम फिगर्स, ऑब्जर्व दोज फिगर्स एंड राइट द करेक्ट वन इन द बॉक्स। राइट एंगल, एक्यूट एंगल और ऑब्टूस एंगल। खाली काही आकृत्या दिलेल्या आहेत, त्या आकृत्यांचे निरीक्षण करून चौकटीमध्ये काटकोन, लघुकोन किंवा विशाल कोन यापैकी योग्य ते लिहा। नंबर वन, विच टाइप ऑफ दिस एंगल, या कोणाचा प्रकार कोणता। दिस इज अ राइट एंगल, हा एक काटकोन आहे। नंबर टू, विच टाइप ऑफ दिस एंगल, या कोणाचा प्रकार कोणता। दिस इज एन एक्यूट एंगल, हा एक लघु कोण आहे। नंबर थ्री, विच टाइप ऑफ दिस एंगल, या कोणाचा प्रकार कोणता। दिस इज एन ऑब्टूस एंगल, हा एक विशाल कोण आहे। नंबर फोर, विच टाइप ऑफ दिस एंगल, या कोणाचा प्रकार कोणता। दिस इज एन ऑब्टूस एंगल, हा एक विशाल कोण आहे। नंबर फाइव, विच टाइप ऑफ दिस एंगल, या कोणाचा प्रकार कोणता। दिस इज अ राइट एंगल, हा एक काटकोन आहे। नंबर सिक्स, विच टाइप ऑफ दिस एंगल, या कोणाचा प्रकार कोणता। दिस इज एन एक्यूट एंगल, हा एक लघु कोण आहे। एट द बिगिनिंग ऑफ दिस पार्ट वी इंट्रोड्यूस्ड द एंगल विथ द हेल्प ऑफ सम पिक्चर्स। या भागाच्या सुरुवातीला आपण काही चित्रांच्या सहाय्याने कोणाची ओळख करून घेतली। ऍक्टिव्हिटी, कृती, कलेक्ट पिक्चर्स दॅट शोज अँगल्स, ज्या चित्रांमध्ये कोण दिसतो अशी चित्रे जमा करा। शो द अँगल इन इट, त्यातील कोण दाखवा। आयडेंटिफाय विच इज राइट अँगल, ऍक्यूट अँगल और ऑब्टूस अँगल, तो काटकोण, लघुकोण किंवा विशाल कोण यापैकी कोणता ते ओळखा। एंड पेस्ट इट इन द नोटबुक, व वही मध्ये चिकटवा।